भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मिलिंद प्रक्षाळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष संजय रणदिवे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विभागीय जिल्हाध्यक्ष रामचंद्र ननावरे व राजा कदम यांना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रभारी नागनाथ बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत त्यांनी अधिक माहिती दिली. आपणाकडे प्रदेश उपाध्यक्षपद असून आता सोलापूर जिल्हा प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार असून महिला कामगार विद्यार्थी यांचं संघटन देखील मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही नूतन जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस डॉक्टर सतीश खारवे, विलास सर्वदे, नागनाथ कांबळे, अदम बागवान, अशफाक शेख आदींची उपस्थिती होती. आता मी प्रदेशवर असून माझे सहकारी मित्र उमेश दादा सुरते हे शहर अध्यक्ष म्हणून होते आणि विभागीय पंढरपूर अध्यक्ष म्हणून रामचंद्र नावे आणि सतीश खारवे यांच्यासोबत 20-22 वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये देऊशक्ती सामाजिक संघटनेची ताकद वाढण्याच्या दृष्टीने अत्यंत समर्थपणे आम्ही काम केलेलं आहे. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर माननीय अनिल आपटे, माननीय चंद्रकांत इंगले, संजय रंजिले या लोकांनी ती धुरा सांभाळली आणि भीमशक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही तालुक्यामध्ये फिरून सामाजिक एकोपाजोप असल्याचं काम अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आज ताग आहे सामाजिक चळवळ म्हणूनच काम केलेलं आहे. अनेक संघटनेच्या माध्यमातून आपल्याला माहीतच आहे. आता नूतन चंद्रकांत नांदवरे साहेबांची संघटना आहे भीमशक्ती सामाजिक संघटना. बहुजन समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर केलेलं कार्य आहे आणि त्या संघटनेमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आलेली आहे. ती सोलापूर जिल्ह्यामध्ये माझा जे अनुभव आहे, मी ज्या कार्यकर्त्याची संघटना बांधलेली आहे त्या संपूर्ण कार्यकर्त्याला आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते या संघटनेत कसे जोडले जातील, बहुजन समाजाला कशा पद्धतीनं न्याय मिळवलं जाईल असं चंद्रकांत हंडोरे व सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन मी भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.